टाइम लागेल पोचायला? लागेल एक 15 मिनिटं लागतील. लागेल 15 मिनिटं ना? ठीक आहे, 15 मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट चिंचवड चिंतामणीची भेट करू आपण. ठीक आहे, एक्सायटेड? हो, खूप एक्सायटेड आहे. हां, खूप एक्सायटेड आहे. डायरेक्ट भेटू डायरेक्ट चिंचपोकळीमध्ये. चला मित्रांनो, फायनली पोचलो आम्ही चिंचपोकळीला. तर बघू, अजून आपल्या चिंतामणीचं दर्शन झालेलं नाही आहे. थोडं चालत आम्ही लालबाग साईडलाच पुढे चाललो आहे. ठीक आहे, आणि बस आता जसं आपल्या चिंतामणी दिसेल, आपल्याला दर्शन होईल, तर सर्वात पहिलं आपल्या पण दर्शन करून देतो. क्या होते सगळे भाई, सही आहे? गर्दी बघा, गर्दी फुल, तुफान गर्दी, तुफान गर्दी. चिंतामणीची जी धमाल होती तर बघितलीस, आणि आपल्या इकडे जे भाऊ लोक आहेत हे आलेले डायरेक्ट गोरेगाव गावमधून. हे लोक तर दुपारपासूनच आलेत, आणि यांची तर कुठं बघू शकता, यांची पण माझी तर हालत झाली ते, पण यांची पण हालत बघू शकता. आताच जस आपला जो बाप आहे चिंतामणी, जरा थोडा आपल्या मंडपाकडे गेला आहे, तर आम्ही थोडी इकडे विश्रांती करतो. मी तर एक छोटीशी व्हिडिओ एडिट करत होतो. तर बस या बघा भाई लोक, कैसा धमाल आहे की नाही, मजा आहे की नाही? ऐसे पप्पा एकदम बुलाये, हमें बहुत खुशी हो. फर्स्ट टाइम किसका इस बार? कैसा एक्सपीरियंस, कैसा था? एकदम अच्छा था, क्राउड बहुत है इधर, बहुत क्राउड है, बहुत क्राउड है. चक्कर वक्कर आए नहीं ना किसको? चलो सही है, सवाई ना आपल्याला. चलो सही है,
मग चला मग भेटू आगमनाला पुढच्या काय असेल तर. ठीक आहे, भाई लोकांनी आपला चॅनल पण सबस्क्राईब केलेला आहे. नेक्स्ट टाइम काय आगमन असेल तर उद्या असेल तर उद्या भेटा. ठीक आहे, नक्की. चला बाय 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 बाय. चला बाय बाय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही धमाल असेल ना तर ती पण मी आपल्या ब्लॉगमध्ये थोडं आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, बस थोडं साईडला आलो होतो, जास्त आवाज होता म्हणून थोडं रोडच्या साईडला आलो होतो. आता पुन्हा आपण आपला लालबागपर्यंतची गल्ली जॉईन करूया. मित्रांनो, मागं बघू शकता आपल्या लालबागच्या राजा जवान प्रवेशद्वारे. तर चला एक अंदर आतमध्ये पण जाऊन चक्कर मारून येतो आणि काय तयारी ना तर ते पण थोडंसं आपल्याला दाखवतो. बस मित्रांनो, तर मग आपला लालबागचा राजा आहे तर याच्या दरबाराजवळ आलो होतो मी. तर हा जो मागा आपण बघू शकता, जो आपला लाल पडदा आहे, तर त्याच्या मागेच आपला राजा घडतोय. तर त्याचं दर्शन करायला मिळेल आपल्याला डायरेक्ट आपला 19 तारखेनंतर. ठीक आहे, तर 19 तारखेनंतर आपल्याला 10 दिवस आपण लालबागच्या राजाचं दर्शन करू शकता. तर मी तर येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, तर आपल्याला पण जमलं तर आपण पण नक्की प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपला पारसभाई भेटला आता इकडे घनसंकुलजवळ आलो होतो. तर ठीक आहे, तर आपला भाई एकदम म्हणजे आपल्याला पण खूप टाईमपासून फॉलो करतो, तर आम्ही पण म्हणजे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि आपला तेजू काय तर राजा आहे तर तिकडचेच कार्यकर्ता आहे. तर बाकी काय म्हणणार मग, बाकी कसं काय म्हणजे सर्व व्यवस्थित तयारी कशी जोरला चालू आहे? हो, तयारी जोरदार. बाकी तर गणपतीच्या टायमाला तर मी नक्कीच भेटेल, तेव्हा पण नक्की भेटेल. ठीक आहे, चला ठीक आहे भाई. चला मित्रांनो, आता समोरच परळचा राजा पण आला आहे, तर बस आता त्याचं पण जाऊन आपण दर्शन करून घेऊया. अरे आपला भाई भेटलाय, काय बोलतो भाई? गेल्या वर्षी मला वाटलं ना तू झाला होता लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदरला भेटलो. अरे तुमचं चिंता मनी मे मिले थे. अरे भाई सब अपने पुराने पुराने अपने जो दोस्त लोग मिल रहे, म्हणजे एक साल बाद सब लोग मिल रहे. भाई किधर है तुम्हारे? भाई मेरे अभी काम आए तो चले गए थे थोड़ा काम से. अच्छा, अभी कैसे है कि गणपति बप्पा सबको मिला देते हैं, बराबर हम भी मिल गए. ये भाई और इनके साथ और एक भाई थे ना, तो अपने को चिंतामणि आगमन में मिले थे पिछले साल. अरे हाँ भाव, आपल्याला लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर त्यावेळी भेटला होता. चल भाई भेटू भेटू. ओके भाई, चलो मिलते. ओके भाई. जो आपला जीन्स बुकेच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्याचा जो ब्लॉग होता, म्हणजे बाकीचे पण गणपती कव्हर केले, जसा परळचा राजा होता आणि अजून एक गणपती होता पण त्याचं नाव मला कळालं नाही, पण त्याची पण म्हणजे मूर्ती एकदम सुरेख होती. त्याच्या प्रभाळमध्ये म्हणजे आपले हनुमान होते. जेव्हा चिंतामणीचं आगमन झालं तर तेव्हा मी चिंतामणीचं दर्शन केलं. त्याच्यानंतर आपले जे भाई लोक आहेत हे लोक पण भेटले होते, पण तिकडे जास्तच गाजाबाजा होता ना, तर त्यामुळे मी त्यांना म्हणजे ब्लॉगमध्ये इंट्रो करताना आलं, त्याला ब्लॉगमध्ये घेताना आलं. तर एकदा पुन्हा ब्लॉगच्या एंडमध्येच त्यांच्याशी थोडा संवाद साधतो. तर आपला इकडे आज गणेश भाई, हा गणेश भाई, सूरज भाई आणि प्रथमेश पण आहे. काय बोलतो प्रथमेश, मजा आली आज? मजा आली की नाही? एक नंबर नाही. बरोबर बरोबर. हा पण आपला भाई आपल्यासारखा ऑफिस वरूनच आला. चला मग आता उद्या भेटूया आपण. आणि आजचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. येस येस येस. बस मित्रांनो, मग आता हा ब्लॉग पण आपण इकडेच एंड करू. तर भेटू पुढच्या आगमन सोहळ्यामध्ये.
तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती।